नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे रविवार एकोणीस मे दोन हजार एकोणीस संबंधीच्या महत्वाच्या न्यूज आपण बघणार आहोत मान्सून अंदमानमध्ये मा दाखल झालाय बघा अठरा मे रोजी भारतीय हवामानशास्त्र विभागाचा हा अंदाज होता आणि दुग्ध शर्करा आहे की भारतीय हवामानशास्त्र विभागाने अंदाज केला आणि तो बरोबर ठरला बर दोन हजार पाच पासून हे अंदाज वर्तवतायत बघा भारतीय हवामानशास्त्र विभाग जो आहे तो दोन हजार पाच पासून अंदाज वर्तवित आहेत मान्सून केरळमध्ये कधी आगमन होईल हे अंदाज वर्तवत असताना ह्या काही प्रमुख घटकांचा विचार याच्यात केला जातो एक वायव्य भारतातील किमान तापमान किती आहे दक्षिण पूर्व पूर्वमोसमी पावसाची स्थिती दक्षिण चीन समुद्र आणि नैऋत्य प्रशांत महासागरातून वातावरणात परिवर्तित होणारा किरणोत्सर्ग आग्नेय हिंद महासागरातील हवेच्या खालच्या थरात वाहणारे वारे आणि पूर्व विषुवृत्तीय हिंद महासागरातील हवेच्या वरच्या थरात वाहणारे वारे तर ह्या प्रमुख घटकांचा विचार करून याच्याबरोबर बाकीचेही घटक असतात पण हे प्रमुख घटक आहेत यांचा विचार करून मान्सूनचा आगमन कधी होईल हा अंदाज दिला जातो तुमचं काम काय बघा की तुम्ही जे काही कुठलं जॉग्रफीचं जो पुस्तक वाचता त्यातून मान्सून कसा येतो त्याच्यासाठी कुठले घटक कशी परिस्थिती असते त्या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करून सगळ्या गोष्टी नीट समजून घ्या बघा याच्यावर प्रश्न विचारले जातात की ईस्टर्ली ट्रेड विंड्सचा रोल काय आहे वेस्टरली टोळ ट्रेड विंडचा रोल काय साऊथ वेस्ट मान्सून आपल्याकडे मेजरीच्यात हे करतो तमिळ कोस्टला विंटरमध्ये कसं रिट्रेटिंग मान्सून तिच्याने पाऊस कसा पडतो हे काही बेसिक हे आहे मान्सूनचं तर ते प्रत्येकाने नीट करून ठेवा बघा स्टॅटिक जॉग्रफी मधला पार्ट आहे महाराष्ट्रामध्ये एकोणतीस कारागृह आहेत त्याच्यात तीनशे अठ्ठावीस हेक्टर शेती केली जाते येथेतून चार कोटीचं उत्पादन मिळालेलं आहे बघा हा खूप स्तुत्य उपक्रम आहे महाराष्ट्रातील कारागृहांचं ब्रीथ काय बघा सुधारणा आणि पुनर्वसन तर हे कारागृहांचं ब्रीद आहे सुधारणा पुनर्वसन हे नीट लक्षात ठेवा शेतीचं उत्पन्न कारागृहाचा क्रमांक जर बघितलं तर प्रथम क्रमांक पैठण खुले कारागृह आहे द्वितीय क्रमांक विसापूर कारागृह आला आहे आणि तृतीय क्रमांक नाशिक रोड खुले कारागृह आहे बघा येरवाड्यामध्ये औषधी वनस्पती लागवड केली गेलेली येरवाडाचं जे कारागृह आहे ते बरंच फेमस होतो संजीव ठेवला होता तिथं राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ आजचा अनुदान घेऊन इथं औषधी वनस्पतीची लागवड आहे बऱ्याचदा अशा पण मजेदार न्यूज असतात की शेत शेतीमध्ये काम करत असताना आपले जे हे असतात जेलमध्ये ठेवलेले कैदी ते गायब होऊन जातात तेथून पळून जातात कारण इथं खूप प्रॉपर फेन्स फेन्सिंग ही मध्ये आहे आणि शेती बाहेरच्या साईडला आहे तर शेतीला प्रॉपर फेन्सिंग नसते विश्वास संपादन करून नंतर शेतीच्या कामात येऊन तिथून फरार होणाऱ्यांची संख्या बरीच आहे लागवडीमध्ये आहे बघा पालेभाज्या आहे भात गहू बाजरी ऊस बांबू चिंच आंबा दूध आणि मासे जांभूळ करंज चंदळ चंदन ह्या सगळ्या गोष्टींचं होतं दूध आणि माशाची लागवड नाही होता माशासाठी तिथं तळ असणार आहे दुधासाठी दुग्ध जन्य पदार्थासाठी म्हशी गाई असं असत महाराष्ट्रामध्ये ऊसाचं क्षेत्र अडीच लाख हेक्टरनी वाढलंय बघा आता ही खूप काही चांगली गोष्ट नाही आहे कारण ऊस हे जे आहे हे वॉटर कन्झ्युमिंग प्लांट क्रॉप आहे सोलापूर आणि मराठवाडा म्हणजे टँकरवाडा असं म्हटलं आता हे सगळे लातूर परभणी जालना उस्मानाबाद हे काय कुप्रसिद्धी आहे टँकरवाडा आणि इथं दीडपट ते दुप्पट वाढ झालेली आहे उसाचं क्षेत्र वाढवण्यात आलेलं आहे आता दुष्काळी भागात एवढ्या प्रमाणात जर उसाचं क्षेत्र वाढणार असलं अडीच लाख हेक्टरनी हे सगळं वाढलं आहे तर ते आपल्यासाठी चांगली बाब नाही कारण ऑलरेडी तिथं पाणी कमी आहे जमिनीतला पाण्याचा साठा कमी आहे ग्राउंड वॉटर लेवल दिवसेंदिवस खाली जाते आणि त्याच्यातून जर एवढं पाणी घेणार क्रॉप आपण घ्यायला लागलो तर परिस्थिती अजून बिकट होईल महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम एकोणीशे शहात्तर हा जो कायदा आहे याच्यातल्या तरतुदीनुसार टंचाईच्या काळात राज्य सरकार धरणाच्या लाभ क्षेत्रातल्या ऊसाच्या पिकावर बंधन आणू शकतं महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम एकोणीशे शहात्तर धरणाचा जो काही लाभ क्षेत्र आहे तिच्यातल्या ऊसाच्या पिकावर बंधन आणलं जाऊ शकतं तसंच लाभ क्षेत्रातील विहिरींवरील ऊसांवरील ही पण निर्बंध आणण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे की त्या क्षेत्रातल्या ज्या विहिरी असतील ऑब्विसली धरणाचा विहिरीला फायदा होतो विहिरीच्या याच्यातल्या क्षेत्रामध्ये जर ऊस लागत असेल तर तिच्यावर पण बंदी येऊ शकते पण त्रेचाळीस वर्ष झाले तरी या कायद्याचे नियम आजपर्यंत तयार ता झालेले नाहीये सगळी राजकीय उदासीनता इथं आपल्याला दिसते म्हणून याची अंमलबजावणी करता येत नाही बघा म्हणजे कायदा आहे पण नियमच नाहीये म्हणून अंमलबजावणी करता येत नाही मग होऊ ऊस मग काय विशेष नाही आता व्हर्च्युअल वॉटर नावाची एक कन्सेप्ट आहे बघा व्हर्च्युअल वॉटर किंवा व्हर्च्युअल वॉटर ट्रेड ही एक खूप महत्वाची संकल्पना आहे बघा व्हर्च्युअल वॉटर ट्रेड मी दाखवतो की व्हर्च्युअल वॉटर ट्रेड काय प्रकरण असतं आता व्हर्च्युअल वॉटर हे जे आहे की वॉटर फुटप्रिंट नावाची एक संकल्पना आहे वॉटर फुटप्रिंट म्हणजे काय आपण कुठलंही उत्पादन करत असतो त्याच्यासाठी जे काही पाणी लागतं त्याला वॉटर फुटप्रिंट म्हणतात आता याच्यामध्ये ग्रीन वॉटर नावाची कन्सेप्ट आहे सॉइल मॉइश्चर वॉटर वॉटरमध्ये इरिगेशन असतं बघा आणि ग्रे वॉटरमध्ये डायल्युटिंग पॉल्युटंट्स असतात म्हणजे प्रदूषकांना डायल्यूट करणं बघा तीन महत्वाच्या टाइप ह्याच्यात ग्रीन वॉटर म्हणजे मध्ये मॉइच्चर पाण्या जमीन उली करणं सिम्पली ब्लू वॉटर म्हणजे काय इरिगेशन आपण जे सिंचन देत होते ग्रे वॉटर म्हणजे काय प्रदूषकांना डायल्यूट करणं आता व्हर्च्युअल वॉटर ट्रेड नावाची एक कन्सेप्ट आहे व्हर्च्युअल वॉटर ट्रेड काय असतं की हिडन फ्लो ऑफ वॉटर इफ फूड और अदर कम्युनिटीज आर ट्रेडेड म्हणजे एखादा असं तुम्ही जर क्रॉप घेताय जसं ऊस आहे आणि त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर पाणी लागतं आणि त्या ऊसाचं तुम्ही एक्सपोर्ट करताय म्हणजे तुम्ही व्हर्च्युअली पाणी पण एक्सपोर्ट करता त्याच्याबरोबर म्हणजे असे काही वॉटर कन्झ्युमिंग जे काही क्रॉप्स असतात ते जर तुम्ही घेतले तर खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही स्वतःच्या देशातलं पाणी वापरणार आणि ते पाणी वापरल्यानंतर ते जे प्रोडक्शन केलेलं आहे ते तुम्ही जर एक्सपोर्ट करता याला वॉटर एक्सपोर्ट असं पण म्हटलं तर ते नीट लक्षात ठेवायचं व्हर्च्युअल वॉटर व्हर्च्युअल वॉटर ट्रेड निवडणूक आयोगाची न्यूज आहे बघा फ्रंट पेजला आहे की आचारसंहिता आणि आयुक्तांमध्ये मतभिन्नता तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आयुक्तांमध्ये मतभिन्नता जरी असली तरी बहुमताने निर्णय घेतला जातो हे जे तीन असतात बघा एक मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आहेत आपले प्लस दोन आयुक्त यांच्यामध्ये मतभेद असू देत किंवा काही असू देत बहुमतानी निर्णय होईल जेवढे जा जास्त वोटिंग एका साईडला पडेल तेवढ्या दुसरी महत्वाची गोष्ट काय की यांना समान वेतन असतं समान के अधिकार असतात त्यांना हे अधिकार आहे अधिकार आहेत ओके सो so, समान अधिकार असतात सर्व यांना की मुख्य निवडणूक आयोगाला काहीतरी एक्स्ट्राचे अधिकार आहे असं नसतं बहुमतानी होतं सगळं मी तुम्हाला सांगितलंय निवडणूक आयोगासंबंधी मी कितीतरी गोष्टी पोस्ट केल्या टेलिग्रामला त्या नीट बघा याच्यावर हंड्रेड पर्सेंट प्रश्न येऊ शकतो बघा सिनियर नावाचं ऍप आलेलं आहे बघा पोर्टल आलेलं आहे शॉपिंग पोर्टल सिनियरिटी ज्येष्ठ नागरिकांसाठी याची निर्मिती तपन मिश्रा आणि आयुष अग्रवाल ऑबियसली सिनिओरिटी म्हटल्यानंतर इथं सिनियर सिटीजन्सला ज्या काही वस्तू लागतात गरजेच्या त्या तिच्यावर ठेवण्यात आलेल्या आहे सिनियरिटी हे पोस्ट शॉपिंग पोर्टल महत्वाचं आय एम आय आय एम मधले विद्यार्थी बघाय स्टार्टअप मोस्ट ऑफ तुम्हाला दिसतील बघा आय आय एम आय आय टी एन्स ते स्टार्टअपसाठी विचार करतात म्हणजे टिपिकल ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपल्याला आठ बारा तासात जॉब असा विचार करणारी हिच्यातली लोक फार कमी आहेत ते स्वतःच्या स्टार्टअपसाठी वर्कआउट करतात इस्रो शुक्रावर मोहीम घेणार आहे इस्रो आता चंद्र झाला की शुक्र वीस देशांनी हिच्यामध्ये सहभाग दर्शवण सहभागाची तयारी दर्शवली आहे इस्रोच्या शुक्र मोहिमेसाठी आता शुक्र पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह आहे त्याच्यावर अजून आपण अजून प्रॉपर वर्कआउट करणार आहे दोन हजार तेवीस मध्ये ही मोहीम हाती घेण्यात येईल तर वेळ आहे अजून पण ठीक आहे युरोपियन समुदाय आणि जपानवर अमेरिकेचा वाढता दबाव आहे बघा वाहनांच्या सुट्या भागावर कराचा प्रस्ताव सहा महिने नामनीवर आहे हे जा, ट्रेड वॉर नावाची जी कन्सेप्ट आहे ती मोठ्या प्रमाणात दिसते आणि अमेरिका त्याला खूपच प्रोत्साहित करत आहे बघा इराण इचा आपण इश्यू बघितला असेल त्याच्यानंतर हे आता नवीन ऑलरेडी युरोपियन समुदाय परेशान आहे अमेरिकेला परत हे तिच्यात तिकडे ब्रेक्झिटचा इश्यू चालू आहे आता जपान अमेरिकेवर वाहनाच्या सुट्या भागावरून कर वाढवा असे सगळे इशू आहेत आणि ह्या सगळ्या याच्यात भारताने खूप प्रॉपरली जर वर्कआउट केलं तर आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो अच्युतानंद त्रिवे द्विवेदी चित्रपट निर्मात आहे बघा बहात्तरावा महोत्सवात तृतीय पुरस्कारांना मिळाला कान महोत्सव खूप चर्चेमध्ये बघा आता चित्रविचित्र कपडे घालून जनता तिथं फिरते आणि ते खूपच सोशल मीडियावर पण येत आहे बघा बहात्तराव्या मध्ये तृतीय पुरस्कार सीड मदर या तीन मिनिटाच्या लघुपटाचा गौरव इथं झालेला आहे त्यांच्या बीजमाता राहीबाई सोमा पोपेरे आपण बघितलं होतं बघा अकोले संगमनेरच्या आहेत त्यांच्यावर आधारित हा लघुपट आहे राहीबाई सोमापोपेरे यांच्याबद्दल बी बऱ्यापैकी तुम्हाला माहिती दिली होती तुम्ही ती कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता नेप्रेसो टॅलेंट्स दोन हजार एकोणीस या विभागामध्ये यांना तृतीय पुरस्कार मिळाला आहे यांना दोन हजार मध्ये गेटी इमेजेसने उप पुरस्कृत पुरस्कार मिळाला होता कान लायन्स विभागात मिळाला होता तो नव्वद सेकंदाची इंटरनर फाइट हा लघुपट होता मुंबईतील मार्शल आर्टपटू फरन सिद्दीकीची कहाणी होती दोन हजार सोळातही यांना मिळालेला आहे बघा हा सीड मदर तीन मिनिटाचा लघुपट आहे हा नव्वद म्हणजे दीडच मिनिटाचा होता नव्वद सेकंद नेस प्रेसो जे आहे दोन हजार एकोणीस हा नेस्प्रेस विभागामध्ये तृतीय मिळाला तर प्रथम कुणाला मिळाला आहे दोन हजार एकोणीस मध्ये न्यूझीलंडच्या जोश मॉरिस याच्या सुबक लघुपटाला मिळाला आहे बालीमधल्या तांदूळ लागवडीवर हा लघुपट आहे आणि द्वितीय पुरस्कार मेक्सिकोच्या मार्को ऑरेलिनो याच्या रुफो चित्रपटाला मिळाला लघुपटाला मिळाला आहे बघा रुफो ओके आणि तिसरा जो आहे तो सीड मदर आहे अच्युदानंद द्विवेदी अच्युनानंद द्विवेदी हे मुंबईत राहायचे बघा पण मुंबईतली जीव घेणी गर्दी बघून त्यांनी मुंबईच्या बाहेर जाऊन मध्ये राहण्याचा निर्णय घेतला की मुंबईतली गर्दी ही जीवघणी आहे ऑबियसली आहे जीवघणी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याच्यासाठी प्राध्यापक रंगनाथ पठार यांच्या अध्यक्षतेखाली दे समिती स्थापन करण्यात आली होती या समितीचा अहवाल केंद्र सरकारला दिलाय तरी सुद्धा अजून त्याच्यावर निर्णय झालेला नाही असं वाटलं होतं यावेळेस की केंद्रात पण आणि राज्यात एकाच पक्षाचं सरकार आहे तिच्यामुळे हा निर्णय होईल अभिजात भाषा जर तुम्ही बघितली तर दोन हजार चार मध्ये तमिळला हा दर्जा मिळाला आहे दोन हजार पाच मध्ये संस्कृतला मिळाला आहे इथं गडबड होऊ आप शकते आपल्याला वाटू शकतं की संस्कृत असं म्हटलं जातं की सगळ्याच भाषांची जन्नी आहे तर मग तिला पहिला मिळाला असेल तर तो दोन हजार पाच मध्ये दोन हजार आठ मध्ये तेलगू आणि कन्नड आहे बघा दोन हजार तेरा मध्ये मल्याळम आहे दोन हजार सतरा चौदाला ओडिसा ओडिया आता याच्यामध्ये हा एकदा प्रश्न विचारलेला आहे की कुठल्या कुठल्या क्लासिकल लँग्वेज आहेत ओके okay? तर मराठीला जर मिळाला तर याच्यासाठी सिंपल काय असतं बघा पंधराशे ते दोन हजार वर्षापूर्वीचं तिच्यामध्ये साहित्य पाहिजे जे पंधराशे ते दोन हजार वर्षापूर्वीच साहित्य आहे ते साहित्य प्युअर पाहिजे दुसऱ्या कुठल्याही साहित्यातून कॉपी केलेलं नसावं हा ना दुसरी महत्वाची गोष्ट की जे साहित्य असणार आहे ते ओरिजिनल त्या मधलं असावं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संकल्पना लँग्वेज सगळी ओरिजिनल असावी ओके तर हे असतं जर आपल्याला अभिजात भाषा दर्जा मिळाला मराठीला तर आपला फायदा काय होईल एक दोन इंटरनॅशनल अवॉर्ड्स भेटतील स्कॉलर्सला की जे मराठी भाषेमध्ये काम करतात दरवर्षी दुसरी महत्वाची गोष्ट की सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज इन क्लासिकल लँग्वेज सेटअप केलं जाईल सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज इन क्लासिकल लँग्वेज आणि युजीसी काय करतं की रिक्वेस्ट करतं की ज्या सेंट्रल केंद्र सरकारच्या युनिव्हर्सिटीज आहेत कि तिथं तुम्ही क्लासिकल साठी डिपार्टमेंट ओपन करा ओके तर त्या पद्धतीने पण गोष्टी होतात म्हणजे मराठीसाठी ते खूप चांगलं असेल त्या काळामध्ये तर ते जर झालं तर चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी महाराष्ट्र शिक्षण हक्क कायदा का दोन हजार एकोणीस आता शिक्षण हक्क कायद्यामध्ये का इकॉनॉमिकली विकर सेक्शन आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना पंचवीस टक्के आरक्षण आहे पण महाराष्ट्रात एकंदर बघितलं तर निराशाजनक अंमलबजावणी आहे सगळ्याची कोठारी आयोग जो होता त्यांनी स्थानिक पातळीवरच्या शाळेत सर्व प्रकारच्या मुलांनी यावे ही समान शाळेची संकल्पना सांगितली होती आणि बऱ्याच शाळा दाखवतात कागदोपत्री इकॉनॉमिकल विकर सेक्शन म्हणजे दिल्लीमध्ये आपनी ही मोहीम खूप चांगली राबवली होती की इकॉनॉमिकल विकर सेक्शनच्या विद्यार्थ्यांना मिळावं हे सगळं पण ते इतकं बाकीच्या ठिकाणी महाराष्ट्रातही खूप पुअरली त्याचं इम्प्लिमेंटेशन झालंय कोळसा ऊर्जा क्षेत्रात सर्वाधिक वापर होतो बघा जर तुम्ही बघितलं तर ऊर्जा क्षेत्रामध्ये चौसष्ट टक्के स्टीलमध्ये सात टक्के सिमेंटमध्ये एक टक्का आणि इतर अठ्ठावीस टक्के भारताच्या बाबतीत एक फार क्लिअर आहे थर्मल पॉवर आपण बघतो सर्वाधिक आयात करणारा कोळसा बघा चीन एकवीस टक्के भारत सोळा टक्के जपान पंधरा टक्के दक्षिण कोरिया बारा टक्के तेवान पाच टक्के भारतातला जो कोळसा आहे त्याच्यावर पण प्रश्न विचारला होतो भारतातल्या कोळशामध्ये खूप क्वालिटी चांगली नाही बघा भारताच्या कोळशाची ज्यामध्ये कोळसा कमी राज जास्त आहे आपल्याला बाहेरून मागवावा लागतो कोळशाची निर्मिती जर तुम्ही बघितली तर चीन पंचेचाळीस टक्के भारत दहा टक्के अमेरिका नऊ टक्के इंडोनेशिया सात टक्के ऑस्ट्रेलिया साठ टक्के सर्वात जास्त कोळसा आयात चीन करतो सर्वात जास्त कोळशाची निर्मिती पण चीन करतो दोन नंबरला भारत आहे आयातीमध्ये निर्मितीमध्ये पण दोन नंबरला भारत आहे तर कोळसा नीट लक्षात ठेवा मॅप मध्ये करून ठेवायचं कोळसा कुठं कुठं सापडतो कोळशाचे ओव्हर्स काय आणि त्या सगळ्या गोष्टी सायन्स पंतप्रधानांनी केदारनाथचं दर्शन घेतलंय बघा दोन वर्षात चौथी भेट आहे त्यांची जॉलीग्राट विमानतळ पण न्यूज मध्ये आलं त्याच्यामुळे तर ते एक लक्षात तशीगंग नावाचं गाव आहे बघा लाहोल स्पीती जिल्हा हिमाचल प्रदेश जगातलं सर्वात उंच मतदान केंद्र हे समुद्र सपाटीपासून पंधरा हजार दोनशे फूट किन्नौर मतदान केंद्र जे आहे सर्वात कमी सोळा मतदार आहेत हिमाचल प्रदेश हे चार मतदारसंघामध्ये विभागलेलं आहे शिमला हमीरपूर मंडी आणि कांगडा है ना मंडीचा जो दसरा असतो तो खूपच फेमस असतो बघा मंडी दसऱ्यासाठी फेमस आहे दसरा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात इथं असतो शिमला हमीरपूर मंडी आणि कांगडा आणि कांगडा तर एक नंबरच आहे विशेष नाही शिमला पण है ना हिमाचलला फिरावं का दहा कधीतरी वेळ भेटला तर हे सगळे जे काय आहे हे नीट लक्षात ठेवा तशी गंगाम लाहोल स्पीती जिल्हा हिमाचल प्रदेश जगातलं सर्वात उंच मतदान केंद्र याच्यानंतर जर आजच्या याच्यात आपण बघितलं तर आपण सॉईल बघूयात बघा की सॉइल डिस्ट्रीब्युशन भारतामध्ये कसं आहे याच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे एमपीएससीत विचारलाय युपीएससीत विचारलाय हे जे तुम्हाला जांभळा रंग दिसतोय हो ही अॅल्युएल सॉईल आहे बघा त्रेचाळीस टक्के पॉप्युलेशन आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी फेमस आहे लँड एरिया जो अक्वायर करतोय ओके तर ही अल्युएल सॉइल हे एक नीट लक्षात ठेवा भारतामध्ये प्रमुख तुम्हाला माहीत पाहिजे की कुठल्या कुठल्या सॉइल्स आहेत तिच्यातली म्हणजे अॅल्युएल सॉइल जी काय आहे ती गंगा ब्रह्मपुत्रा सगळा डेल्टा आहे आणि गंगा ब्रह्मपुत्राचं सॉरी बेसिन आहे सगळं आणि तिच्या मग तुम्हाला ती बघायला मिळते दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे की ऍल्युएल सॉइल नंतर डेल्टा डेल्टिक ऍल्युएल सॉइल पण तुम्ही बघू शकता ही रेडिश मध्ये ओके त्यानंतर दुसरा जो सगळ्यात महत्वाचा हे तो रेड सॉईल बघा हे जे ऑरेंज कलर तुम्हाला दिसतोय ऑरेंज कलर जिथं जिथं दिसतोय ही रेड सॉइल आहे बघा रेड सॉइल ही खूप महत्वाची आहे रेड साठी याच्यामध्ये पल्सेस मोठ्या प्रमाणावर ग्रो केल्या जातात बघा आणि रेड सॉइल बद्दल एक प्रश्न विचारला जातो याच्याबद्दल की हे याचा जो रंग असतो तो असा येलो इश होतो बघा किंवा ही तुम्हाला रेड येलो सॉइल म्हणून असं पिवळ जे दिसतंय तर हे पिवळं जे काय रेड येलो सॉइल हे काय हायड्रेटेड फार्म आहे बघा त्याचा हे जे आहे ही रेड सॉइल आहे पण ती हायड्रेट झालेली आहे म्हणून ती पिवळ्या रंगामध्ये दिसते तर ती एक महत्वाची असते दुसरी महत्वाची गोष्ट काय याच्यामध्ये की ही जी रेड सॉइल आहे ही ड्राय मध्ये महत्वाची असते बघा कमी पाऊस जरी असला तरी याच्यामध्ये तुम्ही शेती करू शकता नायट्रोजन फॉस्फरसची कमी असते बघा याच्यामध्ये एनसीआरटी मध्ये रेफरन्स आहे की याच्यात ह्युमस ची पण कमी असते रेड मध्ये तेच जर तुम्ही इकडं ऍल्युएल सॉईल बघितली तर सॉइल सॉइलमध्ये फॉस्फरस कमी असतो बघा तर ती एक महत्वाची बाब आहे दुसरी महत्वाची गोष्ट जर तुम्ही बघितली तर पुढची जी सॉईल आहे ती ब्लॅक सॉईल आहे बघा जी विचारली जाऊ शकते सगळी जे आहे ती काळी सॉईल आहे ब्लॅक सॉईल कलरच दिसतोय तिथं ब्लॅक ब्लॅक सॉईल याला रेगूर सॉईल पण म्हटलं जातं किंवा ब्लॅक कॉटन सॉईल असं पण म्हटलं जातं कारण कॉटन याच्यामध्ये कापसाची लागवड केली जाते मोठ्या प्रमाणावर नायट्रोजन फॉस्फरस ऑर्गॅनिकची कमी असते याच्यात म्हणजे बा काय असतं काय नसतं हे पाठ करण्यापेक्षा काय नसतं ते पाठ करा म्हणजे विषय संपून जातो दुसरी महत्वाची गोष्ट काय की पाणीचं कंटेंट हिच्यात खूप चांगल्या पद्धतीने पाणी धरून ठेवते पण ज्या वेळेस होतं त्यावेळेस भेगा जातात भेगा मोठ्या मोठ्या पडतात ह्या जमिनीला काळी जमीन त्याच्यासाठी पण हे असते स्वलन म्हटलं आता हिला हिच्यामध्ये आपण आता ऊसाबद्दल तर ऊस मोठ्या प्रमाणावर घेतला जातो कापूस घेतला जातो ज्वारी व्हीट अशा गोष्टी हिच्यामध्ये घेतल्या जातात तर दुसरी महत्वाची गोष्ट की हिच्यामध्ये क्ले म्हणजे आपला जो काही गारा असतो त्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर असतं क्रॅक्स तुम्हाला मी सांगितलंय पाणी खूप मोठ्या प्रमाणावर ही पकडून ठेवते पंधरा टक्के एरिया जो आहे तो याच्या अंडर येतो बघा दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे लॅटराईट सॉइल लॅटराईट सॉइल हा जो तुम्हाला डार्क पिवळा रंग दिसतोय बघा हा लॅटराईट सॉइल आहे जिथं जिथं तुम्हाला डार्क पिवळा रंग हा वेस्टर्न घाटने कम्प्लीट खाली येतोय बघा हा सगळा लॅटरॉईट सॉइलचा भाग आहे हा इथं तुम्हाला दिसतोय डार्क येलो कलर लॅटराईट सॉइल लॅटराईट सॉइल याला पेटलँड पण म्हटलं जातं ऍसिडिक असतं बघाय याच्यामध्ये विचारला जाणारा प्रश्न जो महत्वाचा आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की याच्या टिपिकल पिकं इथं घेतली जातात ती कुठली कुठली आहेत तर हिच्यामध्ये टॅपिओका टॅपिओका म्हणजे काय साबुदाना हा सगळा जो भाग आहे साबुदाना दुसरी महत्वाची गोष्ट नट्स हिच्यामध्ये घेतल्या जातात काजू त्याच्यानंतर दुसरा आहे की चहा कॉफी आणि रबर ओके आता चहा कॉफी रबर कशासाठी तर हिच्यात आयर्न कंटेंट खूप चांगला असतं आणि तिच्यामध्ये ते घेतलं जातं तर ती एक महत्वाची बाब लक्षात ठेवायची हिच्यामध्ये नायट्रोजन लाईम फॉस्फेट कॅल्शियम आणि ऑर्गॅनिक मॅटर कमी असतं तर ऍसिडिक सॉईल आहे आणि हिच्यातले जे टिपिकल आहेत बघा टॅपिकोना कॅशोनट त्याच्यावर प्रश्न विचारला जातो ते नीट लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर हे जे ग्रीन कलर आहे बघा ग्रीन कलर डझर्ट सॉईल ओके तर ही ऑबियसली जी काही आहे ती बेसिक असते डझर्ट सॉइल हा सगळा जे काही वाळवंटाचा भाग आहे तिथं ही ग्रीन कलरची डझर्ट सॉईल आहे बघा सँडी असते म्हणजे वाळूचं प्रमाण तिच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हो आहे आता हिच्यामध्ये काय असतं याला जर तुम्ही इरिगेट केलं म्हणजे सिंचनाची व्यवस्था जर दिली तर हिच्यामधून पीक घेतलं जाऊ शकतं याला व्हीट बास्केट ऑफ राजस्थान असं म्हटलं होतं हिच्यामध्ये इरिगेशनची सोय असली तर चांगल्या पद्धतीने आपल्याला व्हीटचं हे घेतलं जातं नायट्रो नायट्रोजन आणि ह्युमस प्रमाण याच्यामध्ये कमी असतं बघा तर हे एक महत्वाचं आहे त्याच्यानंतर हे मॉन्टेन केलटेल सॉईल हे जे वरती तुम्हाला डार्क ब्राऊन कलर दिसतोय तर ही मॉन्टेन सॉइल आहे की जेव्हा त्याला तुम्ही हे पण म्हणू शकता की मॉन्टेनस सॉइल जी काय असते ती हिच्यामध्ये पॉट सॉइल तुम्हाला मिळते चिलेटेशन सुद्धा मिळतं ह्याच्यामध्ये तर ही मॉन्टेनस सॉइल आहे जी सगळी कशात मिळणार तुम्हाला डोंगरामध्ये मिळणार म्हणजे हिमाचल प्रदेश हिमाचल जो आहे सगळा हिमालय तिथं तुम्हाला ती बघायला मिळते तर ती एक लक्षात ठेवायची बघा आणि ह्याच भागामध्ये ग्लॅसियल सॉइल जी आहे तर ग्लॅसियल हे काय तर बर्फ आणि त्याचा सगळा संबंध तर ती ग्लॅसियल सॉईल आहे महत्वाच्या ज्या अहत्या त्या तुम्हाला सांगितल्या बघा अॅल्युव्हियल त्याच्यानंतर ही जी रेड सॉइल आहे त्याच्यानंतर हा हायड्रेटेड फॉर्म ही ब्लॅक सॉईल मान्टेनस सॉइल डझर्ट सॉईल याच्यावर प्रश्न विचारले जातात तर नीट करून ठेवा हे सगळं भारतामधल्या जमिनी ज्या आहेत तर त्या आणि त्याच्यात येणारी पिकं त्याच्यामध्ये कुठलं कंटेंट असतं कुठलं नसतं हे विचारलं जातं स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा स्पॉटाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर तुमचे काही सजेशन असले ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो